नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघता आहात तुम्हाला आज सरळ सेवा आपण जे म्हणत असतो सरळ सेवा सरळ सेवा सरळ सेवा म्हणजे काय ते थोडक्यात आपल्याला बघायचं नेमक्या कोणकोणत्या परीक्षा याच्यामध्ये येतात आणि या सरळ सेवेसाठी कोणती बुकलिस्ट ही सर्वोत्कृष्ट आहे हे आपल्याला बघायचं आहे आता सरळ सेवामधील सगळ्यात महत्त्वाची परीक्षा जर बघितली तर आपण एक दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकलेला आहे तो म्हणजे तलाठी ओके तलाठीची परीक्षा आहे त्याच्यानंतर इतर इकडे ग्रामसेवकची परीक्षा आहे कृषीसेवक आहे वनसेवक आहे विविध क्लरिकल पदं आहेत ओके आणि इतर बऱ्याच एक्झाम्स वित्त विभागाचे असेल विविध विभाग की ज्याला थोडक्यात इंटरव्ह्यू नाही आहे सेवेचा अर्थ काय बघा या ठिकाणी थोडेसे काही क का, क्लास चे सुद्धा पदं भरले जातात सरळ सेवेमधून क्लास चे सुद्धा भरले जातात परंतु मुख्यतः वर्ग तीनचे पदं हे सरळ सेवा परीक्षेतून भरले जातात ज्याच्यामध्ये तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक कृषीसेवक लिपिक संवर्गाचे पदं विविध झडपीचे पदं महसूल विभागाचे पदं हे सगळे पदं आणि मग या पदांचा सामना करून आपल्याला ही पोस्ट काढायची आहे त्याच्यासाठी नेमकं काय करता येईल त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण एकतर बुक लिस्ट बघणार आहोत व्यवस्थित कोणते पुस्तकं को वाचायचे हा खूप प्रॉ मुलांचा प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर डे बाय डे आपला अभ्यास कसा असला पाहिजे दररोजचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला ती पोस्ट फायनल टक्के मिळवता शंभर टक्के मिळवता येईल आणि कमीत कमी दिवसामध्ये मिळवता येईल या हेतूने आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा मित्रांनो बुकलिस्ट यावर आपण जाऊया ओके आता याच्यामध्ये मी काय करणार आहे तुम्हाला जेव्हा पुस्तकं मी सांगत चालणार आहे तेव्हा त्या ते त्या पोस्टनुसार कसे काही पुस्तकं बदलावी लागतील तुम्हाला ते सुद्धा सांगतो आहे याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सरळ सेवेसाठी विषय कोणते असतात मॅक्झिमम पदांसाठी ते आधी सांगतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी व्याकरण हा विषय कंपल्सरी सगळ्याच परीक्षांना आहे मग तो तलाठी ग्रामसेवक कृषीसेवक वनसेवक इतर विविध सगळे जे काही सरळ सरळसेवेची पदं आहेत त्यांना मराठी हा विषय आहे दुसरा विषय या ठिकाणी असतो तो म्हणजे इंग्रजी इंग्लिश ग्रामर हा सगळ्यांसाठीचा एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे तोही तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल मराठी आणि इंग्रजी नंतरचा एक महत्वाचा विषय जो प्रत्येक परीक्षेला तुम्हाला असणारा आहे सरळ सरळसेवेचा तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता ओके याच्यानंतर तिसरा चौथा विषय आहे तो म्हणजे जी के मित्रांनो हे मुख्य चार विषय आता याच्या व्यतिरिक्त थोडंसं ग्रामसेवकला वेगळे विषय असतात इतर समजा तुम्ही आरोग्यसेवकला गेले तिथे थोडे काही विषय वेगळे असतात त्याच्या संदर्भात आपण एक सेपरेटली व्हिडिओ बनव बनवणार आहोत या ठिकाणी जे कंबाईन विषय आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के यांचा अभ्यास कशातून करायचा कशा पद्धतीने करायचा या विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे पाडता येऊ शकतात हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हे एक शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी तुम्हाला एक एक विषय जो आहे तो आधी क्लिअर करा बघा इथे एक विषय असा आहे की जो आउट ऑफ मार्क्स देतो जर अभ्यास केला तर तो विषय कोणता गणित बुद्धिमत्ता ओके हा महत्त्वाचा विषय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की गणित बुद्धिमत्ता हा एक आउट ऑफ मार्क्स देणारा विषय आहे याच्यासाठी प्रॅक्टिस उजळणी फार महत्त्वाची आहे कारण की जे फॉर्म्युलेज तुम्ही एकदा वाचले दोनदा वाचले किंवा लिहिले त्या ठिकाणी किंवा ते फक्त पाठ करत बसलात तर त्याने काम होणार नाही आहे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सिस्टिमॅटिकली जावं लागेल मग याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका हा बुकलिस्टचा फार महत्त्वाचा भाग आहे मागील प्रश्नपत्रिका आणि मग त्या फक्त सरळ सेवेच्याच नव्हे मी तर म्हणतो त्या एम पी एस सीमधले पी एस आय एस टी आय एस ओ असेल इतर पोलीस भरतीचे असतील हे सगळे याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ना तुम्ही काय करा टॉपिक वाईज करा चला नवा तोटा शेकडेवारी घातांक वर्गमूळ घनमूळ याच्यानुसार कोणकोणते गणितं आलेले आहेत बुद्धिमत्तेवर वेगवेगळे समजा वयवारी असेल इतर दिग्दर्शिका दिनदर्शिका असेल किंवा इतर बरेच आहे त्याच्यामध्ये अक्षर मालिका अंक मालिका विविध वेन आकृत्या संदर्भातले प्रश्न असतात ते सगळे तुम्हाला ते टॉपिक वाईज जुने प्रश्न सगळे काढायचे आहेत ते जर तुम्ही तसे काढले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गणिताचा अँगल कळेल की बाबा गणितावर काय विचारलं जातं मग त्यानुसार मार्केटमध्ये विविध पुस्तकं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर गणितासाठी सतीश सोयसे सरांचं पुस्तक आहे त्यानंतर नितीन महालेसरांचं पुस्तक आहे गणितगुरूंचं पुस्तक आहे पंढरत राहणे यांचं पुस्तक आहे असे अनेक पुस्तकं पुस्तक कोणतं वाचता आहेत हे महत्त्वाचं नाही ते तुम्ही त्याचा सराव किती करतात कारण की काही जणांच्या घरी पुस्तकाच्या थप्प्या पडलेल्या आहेत पण ते वाचायला यांना त्याचा सराव करायला वेळ नाही आहे काही अर्थ नाही पुस्तकं घेऊन पुढे याच्यामध्ये बुद्धिमत्ता टॉपिक आहे बुद्धिमत्तेतसुद्धा मित्रांनो जुनी प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मी तर म्हणतो तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही राज्यशेवीच्या सी आटला जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले असतात ते बघा आने, आने ते आणखी अवघड आहे आणि एकदम सोपं जर तुम्हाला एकदम बेसिकपासून सुरुवात करायची असेल तर जुन्या तरी का बघा पोलीस भरती सरळसेवकच्या तलाठी ग्रामसेवकचे वगैरे आणि अनिल अंकलगे यांचं पुस्तक वाचा अनिल अंकलगे एकदम बेसिक पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे थोडंसं तुम्ही त्याच्या पुढे जायचं असेल तुम्हाला तर अभिनव प्रकाशनाचं पुस्तक तुम्ही वाचा फिरोज पठाण सरांचं ओके हे दोन पुस्तकं बेस्ट आणि याच्याही पुढे ज्यांचं खूप चांगला अभ्यास आहे त्यांना अग्रवाल सरांची पुस्तकं आहे टाटा मॅग्रॉईलचं पुस्तक आहे जी हिंदीमधून आहे थोडीशी ते तुम्ही वाचू शकतात ओके अशा पद्धतीने तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची ही बुकलिस्ट फॉलो करावी लागेल ही जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की ते तुम्हाला अडवणारं कोणीही नसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण हा विषय तुम्हाला सगळ्यांना सोपा वाटणारा विषय ओके आपण सगळेच म्हणतो मराठी खूप सोपा विषय आहे म्हणजे जे जे नवीन असतात ना अत्यंत अवशे नवशे गवशेमधले एकदम नवे नवे ज्यांना काहीच माहीत नसतं ते म्हणतात अरे हे मराठी काय वाचायची गरज आहे का इतका सोपा विषय याचे तर सगळे जुने सोपे सोपे प्रश्न त्यांना दिसतात हे सहज जमून जाईल म्हणजे अति ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सुद्धा काही जण जातात मराठी बाबतीत परंतु तसं नाही मराठी हा विषय सोपा जरी असला तरी खूप जास्त त्या ठिकाणी अभ्यासाची गरज त्याच्यासाठी आहे आणि मराठीमध्ये सुद्धा जुने प्रश्न तुम्ही व्यवस्थित करा मोरा पुस्तक वाचा बेस्ट आहे आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचा मार्केटमध्ये इतर अनेक पुस्तकं आहेत तुम्हाला हे दोन पुस्तकं जर तुम्ही रेफर केले दोन्हीपैकी कोणतं एक चांगलं करा एक चांगलं करा दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळेस वाचा मित्रांनो हा एक चांगला मंत्र या ठिकाणी जर तुम्ही फॉलो केला प्रत्येक विषयाबाबतीत तर मला वाटतं खूप मोठा फायदा होईल इथे तुम्हाला मराठीमध्ये शब्दसंग्रह हा एक वेगळा घटक आहे आणि हा फार मॅटर करतो हा फार मॅटर करतो याच्यावर खूप काही अवलंबून असतं ते तुम्हाला नीट करून ठेवावं लागेल फक्त ग्रामरच नव्हे तर शब्दसंग्रहसुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा असतो मुद्दा तो म्हणजे इंग्रजी व्याकरण इंग्रजी सातत्याने दुर्लक्षित राहणारा विषय आहे पण इंग्रजीतसुद्धा टॉपिक वाईज जुने प्रश्न सगळे त्या ठिकाणी शोधून काढा तलाठीचे प्रश्नपत्रिका घ्या कृषीसेवकचे घ्या ग्रामसेवकचे घ्या एम पी एस सीमधील पी एस एस टी एस ओचे प्रश्न संच घ्या टॉपिक वाईज पार्ट ऑफ स्पीच डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच व्हाईस असेल त्याच्यानंतर अलंकार असतील फिगर ऑफ स्पीच वेगवेगळे त्या ठिकाणी सेनॉनिम्स अँटॉनिम्स से ही वोकॅब्लरी आहे त्याच्यावर कसे प्रश्न आले आहेत जुने प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित बघा ते जर तुम्ही व्यवस्थित एकदा पाहिले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला विचारायची गरज पडणार नाही की बाबू परीक्षेला काय येतो तुम्हाला त्या ठिकाणी टेन्स नावाचा टॉपिक एकदम चांगला करून ठेवायचा आहे पार्ट ऑफ स्पीच चांगला करून ठेवायचा आहे वोकॅबलरी चांगलं करायचं आहे आणि मग हे करायचं कशातून पहिला मुद्दा जुन्या प्रश्न तरी संग्रह तुम्हाला घ्यावा लागेल व्यवस्थित तो वाचावा लागेल दुसरा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सूर्यांचं पुस्तक आहे सरळ सेवेचे विद्यार्थी सहसा ती वाचत नाही पालायणसुर्य आणि रेन अँड हे खरं म्हणजे बेसिक पुस्तक याच्यातले एकदम चांगली पुस्तकं पण तुम्हाला थोडंसं मराठीमधून ते पाहिजे असेल तर रेन अँड सुद्धा मराठीतून आलेलं आहे पण इथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक चांगलं आहे एम जे शेख युनिक अकॅडमीचं पुस्तक चांगलं आहे ते पुस्तक तुम्ही वाचू शकतात पण या ठिकाणी मी म्हणेन हे फक्त या पुस्तकासोबत तुम्हाला जर आणखी दररोजचा न्यूजपेपरचं जर एखादी बातमी वाचता आली ज्याच्यातून तुम दररोज तुम्हाला पाच दहा शब्द नवीन त्या ठिकाणी शोधून काढता येतील डिक्शनरीमधून असं जर तुम्ही केलं तर मित्रांनो मग तुमचा हात तिथे कोणीही धरणार नाही ते फारच महत्त्वाचं आहे त्याला चॅलेंज नाही आहे त्याच्यानंतर पुढचा विषय असतो मित्रांनो जी के आता या जीके जीके जी केमध्ये खूप सारे विषय आहेत याच्यावरच आपलं व्यवस्थित चर्चा करायची आहे जी केमधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्स तुम्हाला सांगितलेला आहे मी लोकसत्ता किंवा सकाळ न्यूजपेपर वाचा त्याच्यानंतर लोकराज्यासारखं मासिक दर महिन्याचं वाचा त्याच्यानंतर इकडे लक्षवेध सारखं बळीराम सरांचं पुस्तक असेल ते तुम्ही व्यवस्थित वाचू तु शकतात ओके मार्केटमधलं कोणतंही ता एक चालू घडमोडीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बरेच इतरही पुस्तकं आहेत टॉपरसारखं पुस्तक पुस्तकं आहेत बरेच आहेत त्यातलं कोणतंही एक तुम्ही वाचू शकतात परंतु दररोजचा न्यूजपेपर तो अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला आहे दुसरा विषय या ठिकाणी येतो इतिहास इतिहासामध्ये मित्रांनो तुम्हाला भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वाचा आहे जो की आठवी नवीच्या क्रमिक पुस्तकातून कवर झालेला आहे परंतु फक्त क्रमिकवर जमणार नाही आहे इथे तुम्हाला तात्याच्या डोळ्यामधील नोट्ससुद्धा काढावं लागतील त्याच्यानंतर तुमच्याकडे इतर एखादा जयसिंग सारखं पुस्तक असेल तेही तुम्ही वाचू शकता मरा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अकरावीचं पुस्तक बेस्ट आहे मला वाटतं सरळ सेवेला तेवढं जरी व्यवस्थित केलं तर बेस्ट जे जणं जे विद्यार्थी समजा एम पी एस सीचा सुद्धा अभ्यास त्यांच्या त्यांच्यासाठी कठारी किंवा गाठाळ्यांचं पुस्तक तुम्ही एकदा वाचून ठेवू शकतात तो एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी ठरू शकतो मित्रांनो या ठिकाणी इतिहासासाठी तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अकरावीचा पूर्ण इतिहास ज्याला महाराष्ट्राचा इतिहास म्हणतो आपण ते टोटल व्हिडिओज मी टाकलेले आहे तुम्ही प्लेलिस्टला बघू शकतात आणि दुसरा आधुनिक भारताचा इतिहास जो तात्यांच्या ठोकळ्यावरील आहे आणि क्रमिक पुस्तकाचा आहे आठवीचा वगैरे आणि नवीन नववीच्या पुस्तकातील तोसुद्धा आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे तर ते तुम्ही व्हिडिओमधूनही कव्हर करू शकतात आणि याच्यात जी केमध्ये तुम्हाला जर बघितलं तर विज्ञान इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी मित्रांनो या टोटल विषयांचे आपण क्रमिक पुस्तकांचे व्हिडिओज टाकलेले आहे आपल्या चॅनलला टोटल भूगोलाचे तर एक नंबर त्या ठिकाणी आपण सगळे नकाशांच्या माध्यमातून कव्हर केलं आहे राज्यघटना पंचायत राज आपण कव्हर केला आहे इतिहासामध्ये आधुनिक प्राचीन मध्ययुगीन सगळेच व्हिडिओज आपण कव्हर केले आणि विज्ञानामध्ये सुद्धा आपण माझ्या ज्या नोट्स आहेत त्यांच्यावर व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर आठवी नववी दहावीच्या क्रमिक पुस्तकावर सुद्धा पूर्ण आपली व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा मी म्हणतो तुमचं जिकेचं जे जी आहे ते या ठिकाणी काहीच राहणार नाही जिकेच्या बाबतीत विज्ञानामध्ये तुम्ही नववी दहावीची पुस्तकं व्यवस्थित वाचून ठेवा ते एक महत्त्वाचं आहे राज्यघटनेसाठी तुम्ही नववी दहावी अकरावीचे पुस्तकं पॉलिटीचे वाचून ठेवा राज्यशास्त्राचे ते एक महत्त्वाचं त्या ठिकाणी तुमच्यासाठी ठरणार आहे तर अशा पद्धतीने हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी बघावे लागतात सिलेबसमधले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे हे आहेत आता पुढचा हा मुद्दा असतो तो म्हणजे हा झाला सिलेबस त्याच्यातली बुकलिस्ट की दररोजचं नियोजन कसं असलं पाहिजे मित्रांनो डेली तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे दहा ते बारा तास कमीत कमी होतोय मी तुम्ही मॅक्झिमम पंधरा ताससुद्धा अभ्यास करू शकतात आणि याचा तुम्ही विभागणी दिवसामध्ये एक व्यवस्थित याचे तीन ते चार टप्पे करा सकाळी तुम्ही उठता आहात ना सात ते दहा बाबा सातच्या आधी आंघोळ वगैरे करून सात ते दहा तीन तासामध्ये अवघड जे विषय आहेत इंग्रजीसारखे वगैरे ते मी कसे वाचून टाकेल त्याच्यानंतर दहा ते साडे दहा समजा गॅप घ्या अकरा धरले आपण समजा अकरा ते दोनमध्ये पुन्हा मधला स्लॉट घ्या या ठिकाणी आणखी एक विषय त्या ठिकाणी परफेक्ट करून टाका त्याच्यानंतर दोन ते तीन समजा आपण अर्धा तास घ्या घ्या एक तासाची गरज अजिबात नाही आहे पण मी धरतोय समजा लवचिक ठेवा ठेवा तुम्ही तीन ते पाचमध्ये मध्ये या ठिकाणी पुन्हा एक स्लॉट घ्या इथे व्यवस्थित एक विषय प्लॅनिंग ठेवायचं सगळं एक आगदावर असलं पाहिजे तुमच्याकडे बाबा मला पुढच्या महिनाभरामध्ये काय वाचायचं आहे मला दररोज काय वाचायचं आहे या तासामध्ये काय वाचायचं आहे तीन ते पाच पाच ते सहा समजा पुन्हा गॅप घेतला सहा ते आठ पर्यंत तुम्ही इथे अभ्यास करू शकतात आठ ते नऊमध्ये पुन्हा जेवण वगैरे तुमचं झालं आहे नऊ ते अकरामध्ये पुन्हा असं जर तुम्ही चार पाच त्या ठिकाणी व्यवस्थित स्लॉट पाडले वेगवेगळे विषय घेत गेलात म्हणजे दररोज मराठी झालं पाहिजे दररोज इंग्रजी झालं पाहिजे दररोज गणित बुद्धीमती बुद्धी प्रॅक्टिस झाली पाहिजे दररोज जी केचे विषय झाले पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी बनवली तर मित्रांनो सरळ सेवा एक्झाम एक्झाम तुमच्यासाठी अत्यंत सोपी त्या ठिकाणी असणार आहे कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी रोखू शकत नाही आहे याला ऑप्शन एकच आहे मेहनत करणे मेहनतीला पर्याय नाही आहे हे लक्षात घ्या प्लॅनिंगला पर्याय नाही आहे सातत्याला पर्याय नाही आहे सेल्फ स्टडी फार महत्त्वाचं आहे बरेच जण विचारतात की क्लासेस काही गरज नाही आहे क्लासेस लावणे जी व्यवस्थित आता व्हिडिओज तुम्हाला युट्यूबला भरपूर मार्गदर्शक उपलब्ध झाले आहे जी क्लासमध्ये शिकवले जात नाही त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी अभ्यास करून युट्यूबला व्हिडिओ टाकल्या जात असतात त्यामुळे तुम्ही त्याच्यातून जरी व्यवस्थित त्या ठिकाणी प्लॅनिंग करत गेलात आणि अभ्यास करत गेला तर मित्रांनो एक आठ ते दहा महिन्यामध्ये तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो म्हणजे एका वर्षाच्या आत तुम्हाला सरळ सेवेची पोस्ट या ठिकाणी भेटू शकते तर चला सगळ्यांना पुन्हा एकदा या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास कराल आणि मी सांगितले त्यानुसार प्लॅनिंग फॉलो कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ जे असणार आहे सरळ संदर्भातील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद